महादेव भोसले का कुठलं आष्टी आज तुम्ही इथं पहिल्यांदाच आलेला आहात आणि आमच्या इंदापूरच्या दुकानावर पण तुम्ही गेलेला असं समजतंय. तर इंदापूरचं दुकान सोडून तुम्ही आमच्याकडे आला किंवा इंदापूरचं दुकान सोडून किंवा पुण्याचं दुकान आता आज येऊन समज आज आले ह्याच्यापूर्वी दुसऱ्या कुठल्या मार्केटचा अनुभव काय आणि इंदापूरचा अनुभव काय? सोलापूरचा इंदापूरला पण चांगली सर्विस आहे पण इथं एक नंबर आहे सर. कारण माझी 50 पुढं पटी लागाय पहिल्यांदा सोलापूरची. काल नाही आलेले, काल सकाळचं 14 होत. बरं, आज इथं आणलं मी तेवढं कॅरेट 115-116 कॅरेट होते. बरं, त्याची पट्टी जाते आता माझी 1,30,000 1,30,000. पण आता त्या कॅरेटच्या ह्याच्यावरून आपण अंदाज करू की तिथं कॅरेट केवढ्याला बसलो तर इथं कॅरेट केवढ्याला बसला असेल तुम्हाला? तिथं कॅरेट 1,000-1,100 कॅरेट गेलं माझं. 1,100 रुपयाला कॅरेट बसलं. तिथं किती बसलं ते? तिथं बसलं 700 रुपये. 700 रुपये तुम्हाला इथं वाढलं. आज आपण कुठल्याही मार्केटला गेला तर तिथं समज इथं 60 रुपये लागले असेल, 70 रुपये लागले असेल, तिथं 30-40 रुपये वाढ लागला असेल. 2 रुपये किलो तर म्हणजे तुम्हाला 21-22 रुपये इथं वाढ झाली. तिथं 2 रुपयामध्ये म्हणजे 18-19 रुपये किलो तुमची वाढ झाली आणि शेतकरी रुपये गोळा होते. आज पावसानं थैमान घातले, अगदी नुकसान होते आणि अशा वाटवळलेल्या अवस्थेत पूर्ण मार्केटला जाऊन जर वाटळ होत असेल तर ते विश्वास कुणा ठेवायचा हा प्रश्न निर्माण होतो. तर आज तुम्ही इथं आल्याच्या नंतर आणि पूर्वीच्या अनुभवात सांगा रेट काय कमी जास्त व्हा त्या त्या वेळेच्या त्या त्या परिस्थिती असेल, पण सुविधेमध्ये एखादा चांगला पॉईंट तिथं काय वाटला असेल आणि इथे एखादी चुकी वाटली असेल असं काय? नाही तसं नाही, इथं काय सगळ्या सुविधा जी नाही ती आहे इथं घरी असल्यानंच आहे, बाकी विषयच नाही काय. घरीच असल्यानी बाबा मी दाढी केली आता वय किती आहे? 75 कुटकुटी दिसत आहे एवढी सुविधा इथं पाहिली. आणि मला वाटतं तुम्ही आता गंध वगैरे लावलाय सकाळी आंघोळ बिघोळ करून खडाखड नाश्ता करून आता तुम्ही इथं बसलेला हेच समाधान म्हणजे गावाकडं जसं आपल्या घरात मिळतो तसं समाधान घरची सुविधा पूर्ण आहे इथं. काय पाहिजे इथं? टॉयलेट काय माहिती मिळते इथं काय ब्रश आहे कोलगेट आहे सगळं बऱ्यापैकी तुम्हाला इथली सुविधा तिथली सुविधा इथं म्हैसूर गेट जी घरी आहे तेच इथं दुसरं काय नाही. चांगली सुविधा मिळेल, एक नंबर सुविधा मिळते. म्हणजे सोलापूरमध्ये झोपायला नऊ बसायला नीट जागा नाही असं काय आहे. कालच्या 14 आपलं 19 तारखेला तिथं होतं सकाळी तिथं मार्केटला होतो. तुम्हाला कुणी सांगितलं जायला? गाडीवाले नाही का? तुम्हीच मना नाही केला? नाही माझी. बरं, मला गाडी मिळणार इकडं कोणी आलं? ऐका 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 नाही, युट्यूब वरती बघून आलो. युट्यूब वर बघून आलो. आणि हे झालं हे काल इकडे पाठवायला आलो होतो पण गाडीच मिळेल कॅरेट मिळेल. ठीक आहे, आज तुम्ही इथं समाधानी झालात. पण आता जे तुमच्यासारखे शेतकरी अजूनही इकडं तिकडं फिरत आहेत त्या शेतकऱ्यांसाठी काय सांगाल? सर्वांनी बाकी कुठल्याच मार्केटला न जाता बिनधास्त इथं सोलापूरमध्ये बरं ठीक आहे. मी म्हणत नाही सगळीच मार्केट खराब आहेत, तिथेही चांगली आहे. सोलापूरमध्ये सगळी माती काय नाही ते कोणी व्यापारी सर बोला सांगितलं तरी मी बोलतो माती सगळी. एक लक्षात घेऊन यावं त्याचा त्याचा अनुभव असतो. म्हणून आज आपण आपण जात असतो म्हणजे एखाद्याला भीती असते पुण्याबद्दलची, कारण पुणेवाले बोलतात ते सांगाय का सगळी सोयची तर आहे तर सोय येते सगळं काय. ठीक आहे, आज तुम्हाला ह्या मार्केट येऊन चांगलं पटलं आणि या पद्धतीने तुम्ही येत आहे त्यावेळेस एक समाधान घेऊन जाताय. एक समाधानानं ज्यावेळेस तुमचा माल वजन होतोय किंवा मालाची निवड होते किंवा मालाला भाव मिळतो त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूप वेगळा असतो. आणि खरं तर हे समाधान टिकण्याचा पुरते आम्ही प्रयत्न करतोय. आम्हाला तुम्हाला त्रास देऊन किंवा एखाद्याला त्रास होईल अशा पद्धतीच्या यंत्रणेचा कुठे वापर होणार नाही ह्याच्यापासून मी पहिल्यांदा काळजी घेत असतो. ठीक आहे, अजून कोण नवीन आहे अजून? खूप फरक आहे सर सोलापूरमध्ये. नमस्कार.
पंकज नाना साहेब मोरे, माझी स्वतःची गाडी पण आहे, प्लॉट पण आहे, गणेगाव. गणेगाव भूम तालुका. भूम तालुका. ठीक आहे. आता तुमची स्वतःची गाडी आहे, तुम्ही कुठे बी जाऊ शकता. हा म्हणजे आज तुम्ही ज्यावेळेस आता इतर मार्केटला गेला होता आणि ह्या मार्केटमधला तुमच्या नजरेमधला किती वर्षाचा हा व्यापार आहे डाळिंबाचा? आणि आज आलेला डाळिंबा त्यांना झालोय सर, पहिलंच वर्ष डाळिंबाचा. बाकी पण नवीन ह्याच्या आधी गाडी जी चालली ती सोलापूरला चालली. बर. तर सोलापूरला एवढे म्हणजे आपण जर आता समजा 65 रुपयांनी गेलं तर तिथं 65 टिपतात, पण मार्केटमध्ये आतमध्ये पट्टी करताना 1 रुपया कमी. म्हणजे परत कमी केलं. हा परत कमी. त्यांना जर विचारलं तर ते म्हणतात 8 लागते 2%. परत 8-2%. आणि 1 रुपया म्हणजे साधारण 20 रुपये कॅरेटला कमी केलं जाणं. आणि तुम्हाला कमिशन किती मिळालं? ड्रायव्हरला कमिशन आहे कॅरेटला 10 रुपये. बर. कॅरेटला 10 रुपये. ठीक आहे, 1 रुपया कमी केलं तुम्हाला. त्याच्यामुळे काय करते ड्रायव्हर लोक प्रत्येक जण म्हणतात चला तिकडे सर. ड्रायव्हर लोकांनी आता गाडी धंदेवाल्यांनी काय त्याच्यामध्ये 6 महिने कष्ट केलेले नाही गाडीवाल्यांनी. अजिबात कष्ट केले. मी नांदेडला पण पाठवली होती गाडी आणि इकडे पण. नांदेडमध्ये पण खूप फरक आहे. नांदेडमध्ये घेतल्यामध्ये पण खूप. तुम्ही आता तिकडनं सोलापूरला, हे सोलापूरच्या शेजारून गाडीवालेच आहेत, पण आता गाडी धंदा माझ्या मध्ये नाहीये, स्वतः शेती करताय. पण ह्यांनी मंगळवेढा तुमचं सांगा जरा अनुभव की तुम्ही अजूनही. सर मी गेलो नाही बरं मार्केटला. तर माझे 460 रुपये उचल म्हणून कर्ज म्हणजे मार्केटला न जाता. हा तर त्याच्यामध्ये काय करते तुमच्या गाडीवाल्यांनी किंवा कोणी काय नाही काय घेऊ शकत? नाही उचलमध्ये 2% कमिशन. हा उचलमध्ये 2% आपल्या इथं जर उचलमध्ये आपण तुम्ही निवडून जर आणलं किंवा कॅरेट तुम्हाला रुपया पण लागत नाही. क्लिअर सांगतो तुम्हाला. ठीक आहे, हे जे अनुभव आज घेताना आज हे मंगळवेढ होऊन आलेले. तुमचं नाव सांगा. कल्लप्पा. कल्लप्पा श्रीमंत. हे माझे गाडीवाले म्हणून माझ्याकडे माल शेतकऱ्यांचा आणत होते, पण आज स्वतःचा घरचा माल आणलेला आहे. घरचा आता गाडी धंदा माझ्या मध्ये तो कमी केलेला आहे. आता तुमचा तिथला आता लोक इथून सोलापूरला जातात किंवा मंगळवेढाला जातात, सांगोल्याला जातात आणि पंढरपूरला जातात, आणि तुम्ही उलट आमच्याकडे आलेला आहे. तर 2-3 वर्ष आपला जो संपर्क आला त्यातला तुमचा अनुभव काय होता? चांगला आहे. आता हे ज्यावेळेस तुम्ही आता हैदराबाद मागलेला आहे. आता कल्लप्पांची मी व्हिडिओ ह्याच्यामध्ये कन्नड मध्ये घेतो कारण आपले कन्नड भाषिक पण आहेत. तर ही जी व्हिडिओ कट करून तुम्ही कन्नड भाषिक मध्ये घ्या. तर तुम्ही कन्नड मधल्या शेतकऱ्यांसाठी इतर मार्केटचा अनुभव आणि इथला अनुभव तुम्ही शेअर करा कन्नड मध्ये. एल्लारी गेलो होता, आले घेता नेले मार्केट चलो होते. ಏನು ಅಡಚಣೆಲ್ಲ ಅಲ್ಲಿ 8 ರೂಪಾಯಿ ಪ್ರತಿ ಕಿಲೋದಿಂದ ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ತಾರ. ಇಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಮಾರ್ತದ ಅಷ್ಟೇ ಮಾರ್ತಾರ. ತ್ಯಾ ಶೇತಕರೇನಿ ಇತರ ಮಾರ್ಕೆಟ್ಲಾ ನೇಲೇಲೆ ಅಚ್ಚಾ ನಂತರ ಆನಿ ಪುಣ್ಯಲಾ ಆನ್ಲೇಚಾ ನಂತರ ಜೆ ಅನುಭವ ತ್ಯಾನ್ನಾ ಪಾಯರ ಮೇಳಾ ಕಾಯ ಅನುಭವ ಪಾಯರ ಮೇಳಾರೆ ಮ್ಹಣಜೆ ತ್ಯಾನಿ ಜರ ಕಿತ ಗೆಲಾ ಕಿವಾ ಜಾಗೆಲ ಗೆಲಾ ತರ ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಆಲೇ ನಂತರ ತುಮಚ್ಯಾ ನಜರಿತ್ಲಾ ಅನುಭವ ತುಮಚ್ಯಾ ಕನ್ನಡ ಭಾಷಿಕರಿಗೆ ಕಾಯ ಸಂಗಾ म्हणजे जे जागेवरती देत आहेत किंवा इतर मार्केटला नेत आहेत आणि आज तुम्ही मार्केटला इथं आलेला, तर हा अनुभव काय तफावत आहे त्याच्यामध्ये? कसं आहे कन्नड मध्ये? कन्नड मध्ये आले हंगादरे याला बाळ याला ते सरासरी याला बघतो इले आलो अडचण बरंगेला आले घेताना इले चलो करतो. बऱ्यापैकी आता ह्या कन्नड भाषिकांसाठी मी क्लिप तयार करतो, त्याच्यामध्ये हा मुद्दा जाईल. ठीक आहे, धन्यवाद. अजून कोण नवीन आहे? तुम्ही आज नवीन मार्केट काय लागले? तुमचं नाव सांगा. सतीश विठ्ठल सावंकर. कोटे मंका. तुम्ही आज माल आणलेला आहे. मी नेहमी युट्यूब चॅनलवर सांगतो माल आणू नका, मोकळं या. आणि तुम्ही त्या पद्धतीने आज इथं मोकळा आलेला. तर तुमचा आजचा अनुभव काय होता? आणि ह्याच्यापूर्वी तुम्ही जागा दिला असेल किंवा इतर मार्केटला माल पाठवला असेल तर तिथला अनुभव काय होता? आजचा अनुभव तुमचा काय होता? तुम्हाला सांगू मी. आता आम्ही आटपाडीचं मार्केट बघितलं. आटपाडीला कसं आहे माहितीये का, 18 गाळा आहेत, 18-19-20 गाळा आहेत. तुमचं जेवढं व्यापार आहेत का नाही ते गाळवालेच का नाही, गाळवाल्याचा माल घेते. आता तुमचा माल पाडीला गाळाचा जायचा तुम्ही घ्यायचा, त्यानं तुमच्या देऊन माल घ्यायचा. फक्त मागणी नुसतं असं करायचं, डवचायचं. उचलून नुसतं तर खाली पाडायचं. आता मी तुमचे सगळे व्हिडिओ बघ व्हिडिओ
मी स्वतः केलेलं आहे मोबाईल मध्ये माझ्या सगळं तुमचा एफ आर आय कोण सगळं त्या तुमच्या ह्याला का नाही कोण सगळं टच सगळं करत नाही दराबद्दल एक नंबर आहे तुमची पारदर्शकता एक नंबर आहे असं आणि मी आताच तुम्ही चापा दिल्यानंतर मला मी नुसतं जाऊन नुसतं पाच मिनिटं पहिल्या काळात दुसऱ्या मार्केटला म्हणजे आमच्याच मार्केटला दुसऱ्या गाड्या पण जाऊन आधी लांब छान काय होता कमीत कमी 50 रुपयाचा फरक आहे 50 रुपये जास्त आहे का कमी कमी तिकडे कमी कमी मी जाऊन आता 50 रुपये किलोला का रेटला किलोला किलोला कमी आता मी नुसतं तुम्ही चाप आल्यानंतर हा नुसतं जाऊन आलो बघून शेवटला तर 50 रुपये तिथल्या कमी आहे बघून आलो शेवट ग्राहकांना सतत मिळणार